राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या दुसऱ्या सत्राची पदयात्रा सुरू झाली आहे यात्रा जळगाव जामोद इथून निघून निमखेडी फाट्यापर्यंत पदयात्रा पोहोचणार आहे फाटा, फाटा युनिटी ऑफ लाईट या कार्यक्रमाचं संध्याकाळी आयोजन करण्यात आलं आहे आणि या कार्यक्रमात रंगीत विद्युत दिव्यांच्या साह्यानं शानदार प्रदर्शन केलं जाईल जळगावातून भारत जोडो यात्रेचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी डॉक्टर संजय महाजन यांनी राहुल गांधी यांच्या व पदयात्रेचा आज चौऱ्याहत्तरव्या दिवस आहे आणि आपण बघू शकतो की या चौऱ्याहत्तरव्या दिवशी किती मोठा प्रतिसाद या ठिकाणी मिळतो आहे ही यात्रा आता जळगाव जामोदच्या मार्गाने निघालेली आहे आणि पुढे ही मध्य प्रदेशात जाणार आहे ग्रामीण भागातून ही यात्रा जात असल्यामुळे खूप मोठा प्रतिसाद या यात्रेला आता मिळत आहे भारत जोडो यात्रा ही आता मध्य प्रदेशात आणि आजचा शेवटचा दिवस असल्यामुळे महाराष्ट्रातील शेवटचा दिवस असल्यामुळे या यात्रेला तुफान प्रतिसाद ग्रामीण भागातून मिळत आहे आपण बघू शकता की रोड या मार्गाने राहुल गांधींचं वेगवेगळ्या प्रकारे स्वागत केलं जात आहे ग्रामीण भागात रांगोळी काढून अक्षरशः मोठ्या प्रमाणात स्वागत राहुल गांधींचं होत आहे महिला असू देत लहान मुलं असू देत किंवा पुरुष असू देत सर्व दोन्ही मार्गाने गर्दी झालेली आहे आणि त्यामुळे हा मार्ग चिंचोळा असून या मार्गावर राहुल गांधी यांची पदयात्रा ही थोडी उशिराने चालत आहे कॅमेरामन अमोल देशमुख सर डॉक्टर संजय महाजन एबीपी माझा जळगाव एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट